प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती झाली। बिपरजॉय चक्रीवादळाने मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये सोसाट्याचा वारा निर्माण झालाय। पाऊसही तुरळक ठिकाणी पडलाय। बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा समुद्रकिनारी बसला आहे। देशाला याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळलाय। आता हे वादळ गुजरातच्या दिशेने वेगाने जात आहे। या चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहे। बिपरजॉय चक्रीवादळ ईशान्य आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस आहे। हे वादळ जाखाऊ बंदराच्या दक्षिण नैऋत्येस 360 किलोमीटर अंतरावर आहे। बिपरजॉय काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। अरबी समुद्रामध्ये 6 जून रोजी चक्रीवादळ निर्माण झालं। चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव देण्यात आलं। बिपरजॉय हा बंगाली शब्द आहे। बिपरजॉयचा अर्थ संकट असा होतो। बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिलंय। बिपरजॉयमुळे यंदा मान्सूनला उशीर होतोय। केरळमध्ये 1 जून रोजी येणारा मान्सून 8 जून रोजी आला। राज्यात 11 जून रोजी मान्सून दाखल झाला।